ಬೀದರ್ ನಲ್ಲಿ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ವಿರುದ್ಧ ಗರಂ ಆದ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ 20 ವರ್ಷ ಕುಟುಂಬ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಹೇಳೋದು ಬಿಜೆಪಿ ಕ್ಯಾ ಕರೆಂಗೆ ಕೋಮಾದಿ ಪಾರ್ಟಿ ಕು ದೂರ ರಕ್ಕ ಬಿಜೆಪಿ ಕು ದೂರ ರಕ್ಕ ಉಮರ್ ಬಂದೆ ಸ್ಟೇಟ್ ಅಮೌಂಟ್ಸ್ ಕೊಡ್ತಿದ್ದೆ ಬಜೆಟ್ ಅನೌನ್ಸ್ ಕರೆಂಗೆ ಕೆಂಪು हमारा जो 3,150 ग्रांट जनता ना इसे क्या करें 1800 करोड़ को 1,350 करोड़ रुपए कम करें 2,300 करोड़ रुपए कम करके आज 800 करोड़ को लगा को बढ़ा करें तो पार्टी का लोगों चला 2023 ರ ಕರ್ನಾಟಕ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಸ್ಟಾರ್ ಪ್ರಚಾರ ಆಗಿರುವ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ರವರು ಇದೀಗ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಮನಸ್ಸನ್ನು ಗೆಲ್ಲುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಬಿಜಿ ಆಗುತ್ತಾರೆ ಇದರಿಂದಾಗಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬೆಂಬಲಿಸುವ ಸಾಧ್ಯತೆ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತೆ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ರವರ ವರ್ಚಸ್ಸಿನಿಂದಾಗಿ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಮತಗಳು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ವರವಾಗಿ ಸಿಗಲಿವೆ ಹೌದು ಬೀದರ್ ಉತ್ತರ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಭ್ಯರ್ಥಿ ರಹೀಂ ಖಾನ್ ರವರ ಪರವಾಗಿ ರೋಡ್ ಶೋ ನಡೆಸಿ ಅಬ್ಬರದ ಭಾಷಣ ಮಾಡಿ ಜೆಡಿಎಸ್ ಬಿಜೆಪಿ ವಿರುದ್ಧ ಗುಡುಗಿ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರನ್ನ ಸೆಳೆಯುವ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಹೌದು ರಹೀಂ ಖಾನ್ ರವರ ಪರವಾಗಿ ರೋಡ್ ಶೋ ವೇಳೆ ಚುನಾವಣಾ ಪ್ರಚಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ಈ ಹಿಂದೆ ನಡೆದ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಕೋಮುವಾದಿ ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷವನ್ನ ದೂರವಿಡಬೇಕು ಎಂಬ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗಿಂತ ಕಡಿಮೆ ಸ್ಥಾನ ಪಡೆದ ಜೆಡಿಎಸ್ ಗೆ ಸಿಎಂ ಸ್ಥಾನ ಬಿಟ್ಟು ಕೊಟ್ಟೆವು ಆದರೆ ಆಗ ಸಿಎಂ ಆಗಿದ್ದ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಬಜೆಟ್ ಅನ್ನ ಕಡಿಮೆಗೊಳಿಸಿ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಎಸಗಿದ್ರು ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಮಾಡಿದ್ದ ಕಾರಣಕ್ಕೆ ಬಿಜೆಪಿಯವರು ಕೂಡ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಅನುದಾನವನ್ನ ಮತ್ತಷ್ಟು ಕಡಿತಗೊಳಿಸಿದ್ರು ಎಂದು ಜೆಡಿಎಸ್ ಬಿಜೆಪಿ ವಿರುದ್ಧ ಕಿರಿಕಾರಿದರು एक एक खर्च में बोलते जो 3,150 करोड़ रुपए जो हमारा जो ग्रैंड था जिस जिला में की गवर्नमेंट के अंदर 2018 था 2018 के अंदर हमें 80 सीटें दी थे जनता दल ने 30% सीटें दी थे हमें बीजेपी को दूर रखने के वास्ते आम आदमी पार्टी दूर रखना करके क्या करे जनता दल को सपोर्ट करके उनको चीफ मिनिस्टर बना दिए किसे चीफ मिनिस्टर दिए जनता दल को चीफ मिनिस्टर बना दिए 30% को कुंभ विद्यार्थी हमें उनसे फिर भी क्या करेंगे कोमुवादी पार्टी को दूर रखना बीजेपी को दूर रखना उमर बंजेंगे स्टेट अमन सुकून से रहेंगे अमन सुकून से मुसलमान जीन है मुसलमान ऊपर उतर सकते हो वन से जन्नत 2018 के अंदर वोट आने को ही बीजेपी ये दिन को तकरीब देते कर को क्या करे उनको 30% सीधा रहे को चीफ मिनिस्टर दे रहे चीफ मिनिस्टर होने के बाद कुमार स्वामी साहब बजट करे तो वही भी उसके अंदर मनीष लोग होता नई का सा भी मनीष लोग होते हमारा मान लोग बढ़िया फिर कुमार स्वामी साहब हमारा 3,150 जो करोड़ ग्रांट जो है वो ग्रांट कम करने वाला इधर बाल बढ़िया तो पूरे डेलीगेट्स इंडियन में रहीम खान साहब भी थे नसीब साहब थे बंदी से थे हारिफ दिए थे हमें सब लगभग सीएम से मिले क्या सब हमें सुनने आया क्या कि हमारा ग्रांट तो कम करने का को नहीं वैसे क्या भी नहीं वैसे क्या भी नहीं अभी सूचना नहीं मिला मेहरबानी से हमारा ग्रांट कम करो लोगों को तुम्हें बनाने की जरूरत नहीं है हमारा जो है तुम्हें ग्रांट हमारा 3,150 करोड़ में तुम्हें कम करना नहीं है ठीक है अगर को बोल को बजट अनाउंस करने के हमको हमारा जो 3,150 ग्रांट जो था ना उसे क्या करें 1800 करोड़ को 1,350 करोड़ रुपए कम करें वो बाकी हमें वोट आने लग सो वो 1,350 करोड़ रुपए कम करने के बाद क्या करें बीजेपी आगे सारा दिन साथ में बीजेपी हुकूमत है बीजेपी वाले कितने को लगा दो घड़ी 800 करोड़ को लगा दो खड़ा करें ये रास्ता कौन बना को दिए सो अगर कुमार स्वामी साथ रास्ता बना को देते तो बीजेपी वाले की मजाक नहीं होती थी उन्होंने 1,350 कम करने को उन्होंने सीधा क्या करने को 2,300 रुपए कम करके आज 800 करोड़ को लगा को खड़ा करें वो पार्टी को हमने वोट देना